नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुमच्यासमोर दिसत असेल ती म्हणजेच महिंद्रा स्कॉर्पिओ एन दोन हजार बावीस तर या गाडीबद्दल आपण बऱ्याचशी व्हिडिओमध्ये चर्चा केली म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी अपडेट्स आणि काही जे या गाडीचा लूक वगैरे जो आहे लॉन्च व्हायच्या हो आधीचे जे काही लिक्स वगैरे झाले होते त्याबद्दल मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण नंतर एकही व्हिडिओ आलेली नाही पण आज ही व्हिडिओ आपण स्कॉर्पिओबद्दल बोलणार आहोत तर आज मी व्हिडिओ करण्याचं कारण इतकंच की आज ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय त्या दिवशी आहे एकतीस सात दोन हजार बावीस म्हणजे एकतीस तारीख आहे आणि काल म्हणजे तीस तारीखला या गाडीची बुकिंग ओपन झाली होती बरेच दिवस वेट चालू होता बरेच जे स्कॉर्पिओ लवर्स होते त्यांनी बरेच दिवस वेट करत होते की स्कॉर्पिओ कधी लॉन्च होईल कधी लॉन्च होईल पण फायनली लाँचसुद्धा झाली आणि बुकिंग कधी ओपन होईल हे सुद्धा बऱ्याच लोकांचं चालू होतं पण फायनली काल त्या गाडीची बुकिंग ओपन झालेली आहे Open जाली बुकिंग ओपन झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पंचवीस हजार बुकिंगला जी आस्किंग प्राईज आहे तीच असणार आहे म्हणजे जी त्यांनी प्राईज आधी सांगितली होती ज्यावेळी लॉन्च केली त्यावेळी जी प्राईज सांगितली होती तीच प्राईज आपल्याला डिलेवर करणार आहेत ते फक्त पंचवीस हजार बुकिंगला पहिल्या पंचवीस हजार बुकिंग जसं त्यांनी एक्स यू सेवन डब्ल्यू सोबत केलं होतं एक्स यू सेवन से डब्ल्यूच्या पहिल्याच पंचवीस हजार बुकिंगला या गाडीला जी प्राईज कमी होती तीच प्राईजसुद्धा नंतर देण्यात आलेली आहे आजपर्यंत एक्स यू सेवन डबल ओचे दीड लाख बुकिंग कंप्लीट झालेले आहेत पण त्यातले फक्त पंचावन्न हजार युनिट म्हणजे पंचावन्न हजार गाड्या या फक्त डिलेवर करत आहेत या गाडीला जवळजवळ पाच सहा महिने नक्कीच चार पाच महिने तरी या गाडीला म्हणजे कंप्लीट झाले एक्स यू सेवन डबलोला तरीसुद्धा त्यांनी फक्त पंचावन्न हजार गाड्या ह्या डिलेवर केलेल्या आहेत म्हणजे कस्टमरला पण बुकिंग झालेल्या आहेत दीड लाख आता बुकिंग दीड लाख झालेले आहेत आणि कंपनीला आपल्या या महिंद्रा कंपनीने स्कॅम काय केला सांगतो या कंपनीने आत्ता स्कॉर्पिओसुद्धा लॉन्च केली एकतर आधीच यू एक सेवन ओ चालू होती त्या गाडीचा बुकिंग सम्प्लीट झा जा, बुकिंग झाले होते त्या गाड्या डिलेवरसुद्धा झालं नाही तरीसुद्धा कंपनीने या गाडीची बुकिंगसुद्धा चालू केली आणि लॉन्चिंगसुद्धा लवकर केली तर लॉन्चिंग केली गाडीची ही मागेच केली होती जवळजवळ सत्तावीस जूनला ही लॉन्चिंग केली होती आणि आज सत्तावीस जुलैला या गाडीची बुकिंग ओपन केली तर या गाडीची बुकिंग ज्यावेळी ओपन केली त्यावेळी बरेचशे युट्यूबर्सनी सांगितलं आणि बऱ्याच लोकांनी बुकसुद्धा केली ही गाडी तशी बघायला गेलं तर हायस्ट आपली म्हणजे या गाडीची जी फॅन फॉलोइंग वगैरे जी आहे ती खूप होते आणि खूप म्हणजे खूप या गाडीचं फोटोज व्हिडिओ व्हायरल होत होते सर्व सोशल मीडियावर या गाडीची जी, जी माहिती आहे ती व्हायरल होत होती तर बरेचसे हाईप उगाच या गाडीची जी हाईप आहे ती बनवली होती सोशल मीडियावर तर ही आघाडीची जी बुकिंग आहे ना ती झालेली आहे काही लोकांनी सांगितलं की काही लोकांचे बुकिंग झाले काही लोकांची पंचवीस हजारच्या नंतरसुद्धा बुकिंग झाली पण कंपनीने ह्याच्यामध्ये आधी सांगितलं होतं की फक्त पंचवीस हजार बुकिंग नंतरच ज्या पंचवीस हजारच बुकिंग आजच्या दिवसाला होऊन जातील नंतरचे ज्या बुकिंग्स आहेत त्या होणार नाही म्हणजे नंतर होतील आणि त्या ज्या पंचवीस हजार बुकिंग आहेत त्या व्हायच्या आधीच त्या आल्या सत्तावन्न मिनिटमध्ये ते पंचवीस हजार बुकिंग कंप्लीट झाल्या असं त्यांनी सांगितलं बरेचसे यूट्यूबर जे आहेत आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांनी असं त्यांच्या व्हिडिओद्वारे सांगितलं आहे की ज्या बुकिंग्स आहेत त्या सत्तावन्न मिनिटमध्ये कंप्लीट झाल्या काही लोक बोलतात की सात मिनिट सुमध्ये सुद्धा कमी ज्या स पंधरा पंचवीस हजार बुकिंग ज्या आहेत त्या कंप्लीट झाल्या आहेत पण काही लोकं बोलत आहेत की सत्तावन्न मिनिटामध्ये झालेले आहेत पण नक्की असं कारण कळलेलं नाही पण कंपनीने काय केलं आहे या गाडीची बुकिंग जी आहे ती ऑनलाईन केलेली आहे म्हणजे आपण शोरूमला जाऊनसुद्धा करू शकतो आणि घरी बसूनसुद्धा करू शकतो जरी शोरूमला केली तरीसुद्धा ऑनलाईनच होते आणि घरीसुद्धा ऑनलाईनच करावी लागते तर जर तुमच्याकडे नेट वगैरे असेल पॉवरफुल तर तुम्ही घरी करू शकता असं त्यांनी सांगितलं होतं पण ज्यावेळी या गाडीची जी साईट आहे ती ओपन केली त्यावेळी डायरेक्ट साईट क्रॅश झाली होती या गाडीची म्हणजे आता ज्या पंचवीस हजार बुकिंग आहेत ती चिटिंग काय कुठेतरी या गाडीबद्दल झाली होती म्हणजे पंचवीस हजार ज्या बुकिंग आहेत त्या कुठेतरी त्यांनी ऑलरेडी आधीपासूनच ती साईटवर करून ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे बरेचशा गा लोक जे आहेत त्यांना त्या पंचवीस हजारमध्ये येता आलं नाही जसं एकशे वीस डबल ओच्या वेळी दोन दिवसामध्ये ती झाली होती पंचवीस हजार बुकिंग कंप्लीट केल्या होत्या त्यांनी म्हणजे एका दिवसातच झाली होती पण दोन दिवस दिले होते आणि त्या ह्याच्यात त्या दोन दिवसांमध्ये ती पंचवीस हजार बुकिंग कंप्लीट झाली होती पण स्कॉर्पिओचं झालं की बघितलं तर ती जी आहे ना साईटच क्रॅच झाली होती साईट क्रॅक झाली साईट ब बंद येत होती साईट इरोरला येत होती म्हणजे आता कंपनीला हे सुद्धा समजलं पाहिजे की आपण गाडी बुकिंगसाठी ओपन करतो कारण बरेच लोक या गाडीचे फॅन फॉलोइंग जर बघितली ती अप्रतिम आहे आणि या गाडीचा जो म्हणजे सगळ्यांची फॅन फॉलोईंग जर आपण बघितली ती मोठी असल्याकारणाने या गाडीला जी मागणी आहे तीसुद्धा खूप जास्त होती तस जसं एक्सी से सेव्हन डब्ल्यूला होतं तसंच प्रकारे या गाडीलासुद्धा होतं तर कंपनीने जी साईट आहे तीसुद्धा चांगली म्हणजे एकदम प्रीमियम असं ठेवलं पाहिजे कारण साईट क्रॅश होता कामा नाही तर हे कंपनीने काय केलं आणि ज्यावेळी काहीक लोकांच्या साईटसुद्धा चालत, चालत होते काही लोकांचे साईट चालत होते पण त्यावेळी सांगितलं गेलं की पंचवीस हजार बुकिंग ह्या कंप्लीट आहे एकवीस हजार रुपये भरून ही बुकिंग आपल्याला स्कॉर्पिओ करता येते स्कॉर्पिओची जर ऑफिशियल साईट बघितली आपण तर त्या साईटवर आपल्याला या गाडीची बुकिंग जी आहे ती करता येते जर तुम्हालासुद्धा करायची असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्ही पंचवीस हजार बुकिंगच्या बाहेर असणार आहे तर ह्या पंचवीस हजार बुकिंग गेल्या कुठे असं बऱ्याचशा युट्यूबरनी म्हटलेलं आहे तर ते कंपनीने आपल्याला म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्याला सर्व जे युट्यूबर किंवा जी फॅमिली जे असतील त्यांना सर्वांना सांगितलं पाहिजे की ह्या ज्या पंचवीस हजार बुकिंग आहेत त्या गेल्या कुठे कारण सत्तावन्न मिनिटमध्ये किंवा सात मिनिटमध्ये सात मिनिटात जर बुकिंग कम्प्लीट होत असेल तर सात मिनिट हे फक्त डॉक्युमेंट फिलिंगसाठीच सात मिनिट लागतात मग या सात मिनिटामध्ये पंचवीस हजार बुकिंग होणं शक्य नाही आणि काही लोकांच्या इथे तर साईटसुद्धा चालत नाही म्हणजे साईट जी आहे तीसुद्धा क्रॅश होते तर या गाडीचे जर हाईप बघितलं तर भरपूर असे बनवले होते आणि आता कंपनीने ज्यावेळी लॉन्च केली त्यावेळी या गाडीचे ऑफरोडिंग टेस्ट वगैरे सर्व कॅपेबल गाडी म्हणून या गाडीला या गाडीकडे बघितलं जात होतं ही 4x4, 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 या गाडीकडे ओळखलं जात होतं एक्सी वीपेक्षा दमदार अशी गाडी या गाडीला म्हटलं जात होतं पण या गाडीमध्ये यू वी सेवन डबल सारखे फीचर्स किंवा जो लक्झरियस फील आहे तो नाही तरी पण ही फोर बाय फोर फोर एक्स तुम्हाला माहीत असेल तर त्या फोर एक्स फ्लोअर या नावामुळेच या गाडीची जी हाईप आहे ती खूप वाढली होती आणि या गाडीची मागणी आणि जर बघितलं स्कॉर्पिओ क्लासिक आणि ह्या स्कॉर्पिओ एनमध्ये फॅन फॉलोईंग ही खूप आहे स्कॉर्पिओ नावातच फॅन फॉलोईंग जास्त आहे त्यामुळे महिंद्राने या सर्व गोष्टींचे जे उत्तर आहे ते द्यायला पाहिजे आणि ज्या पंचवीस हजार बुकिंग आहेत ज्यांचे पंचवीस हजारच्या आतमरे बुकिंग झालेले आहेत ते खरंच खूप लकी असेल बऱ्याचशा मी यूट्यूब्सचे बघितले जे यूट्यूबर मोठे मोठे आहेत त्यांचे एकाचेही बुकिंग झालेली नाही आणि बऱ्याच लोकांनी कॅन्सलसुद्धा केलेलं आहे म्हणजे साईट चालत नसल्या कारणाने ह्या जी ही जी गाडी आहे ती बुकिंग होत आली नाही तर आता बरेचसे युट्यूबरनी त्यावर व्हिडिओ बनवली आहे त्याच्यामुळे मी मीसुद्धा त्या सपोर्टसाठी आज व्हिडिओ ही बनवलेले जर तुम्हालासुद्धा बुक करायची असेल गाडी तर तुम्ही स्कॉर्पिओच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्याच्यावर जाऊन गाडी बुक करू शकता आणि त्याच्यावर जो काही डॉक्युमेंट फिलिंग असून ते तुम्हाला गाडी डिलेवर करतील पण जर एक्स यू व्हीच्याच जवळजवळ एक लाख गाड्या ह्या पेंडिंग आहेत तरीसुद्धा कंपनीने या गाडीचं बुकिंग ओपन केलेलं आहे जी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे ती फक्त महिन्याला सहा हजार गाड्या या प्रोडक्शनमध्ये आणते म्हणजे सहा हजार गाड्या त्यांच्या बांधल्या जातात एका महिन्यामध्ये तर सहा हजार गाड्यांचा जर, जर विचार केला तर जवळजवळ एक वर्षाची वेटिंग जी आहे एक वर्षापेक्षा जास्त वेटिंग ही एकशेवीस सेवन डबल ओलाच आहे आणि जर आता स्कॉर्पिओची जर पंचवीस हजार बुकिंग हे सत्तावन्न मिनिट किंवा सात मिनिटमध्ये होत असेल तर या गाडीची वेटिंगसुद्धा म्हणजे पंचवीस हजारच्या नंतरच्या लोकांना ही वेटिंगसुद्धा खूप महत्त्वाची म्हणजे खूप लेट आपल्याला ले ही जी गाडी आहे ती डिलेवर होणार आहे तर आता तुमचा प्रश्न राहिला आहे तुमचा की गाडी बुकिंग करायची की नाही तर आता तो निर्णय तुमचा आहे मी तुम्हाला ही जी माहिती आहे आणि आप आपले जे यूट्यूबर्स आहेत ज्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आजची व्हिडिओ होती तर आजची जी व्हिडिओ आहे ती इथे एंड करता व्हिडिओ कशी वाटली या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि जर तुम्हाला गाडी बुकिंग करायची असेल तर स्कॉर्पिओच्या ऑफिशियल पेजला जाऊन गाडी बुक करा चला व्हिडिओ इथे एंड करतो आहे बाय बाय धन्यवाद टेक केअर भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय